हेलो स्टूडेंट्स, टुडेज आवर टॉपिक इज स्टडी ऑफ कूलिंग सिस्टम यूज इन ग्रीन हाउसेस। नाउ देर आर सेवरल मेथड्स ऑफ कूलिंग, ग्रीन हाउस कूलिंग, सेवरल मेथड्स बेस्ड ऑन कन्वेक्शन एंड फोर्स एयर मूवमेंट विथ और विदाउट द इवेपोरेशन ऑफ वाटर आर अवेलेबल फॉर कूलिंग ऑफ ग्रीन हाउस। दे आर एक्सप्लेन बिलो। वेंटिलेशन मीन्स वॉट? वेंटिलेशन म्हणजे आपण घरीसुद्धा काय करतो, वेंटिलेशन करतो। वेंटिलेशन म्हणजे आपण खिडक्या ठेवतो घराला की जेणेकरून बाहेरील स्वच्छ हवा आतमध्ये आली पाहिजे आणि जी वापरली गेलेली गरम हवा आहे ती बाहेर फेकली गेली पाहिजे। ही कंटिन्युअस जी प्रोसेस आहे त्याला आपण वेंटिलेशन म्हणतो। तसंच ग्रीन हाऊसमध्ये सुद्धा कशाची आवश्यकता असते? व्हेंटिलेशनची। व्हेंटिलेशन म्हणजे काय? मग डिफाईन व्हेंटिलेशन विचारल्यावर उत्तर तुमचं काय असणार आहे? व्हेंटिलेशन इज द प्रोसेस ऑफ अलोइंग फ्रेश एअर टू एंटर इन टू द एनक्लोज्ड एरिया बाय ड्रायव्हिंग आउट द एअर विथ अनडिझायरेबल प्रॉपर्टीज। म्हणजे जी गरम हवा आहे ती आपोआप काय होणार आहे? इट विल रायजेस इन द कॉलम, इट विल गोज ॲट अप साईड अँड इट विल रिमूव्ह फ्रॉम द टॉप व्हेंटिलेशन अँड फ्रॉम विंडो फ्रॉम द बॉटम देर इज एंट्री ऑफ फ्रेश एअर अँड दिस कंटिन्युअस सर्क्युलेशन इट इज कॉल्ड ॲज अ व्हेंटिलेशन। सेम लाईक इन ग्रीन हाऊस देर इज अ व्हेंटिलेशन, there are the top ventilators at the top, from here the hot air it is removed and from the side ventilators there is entry of fresh air and this continuous ventilation is there. In greenhouse context, ventilation is essential for reducing temperature, replenishing CO2 and controlling relative humidity. Ventilation requirements for greenhouse vary greatly depending upon the crop grown and the season of production. गरम हवा बाहेर जाणं आणि बाहेरील हवा आत येणं एवढंच नाही तर जे काही कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त होणार आहे रात्रीच्या वेळेस ते सकाळी जेव्हा तुम्ही व्हेंटिलेटर्स ओपन करणार तेव्हा ते कार्बन डायऑक्साईडसुद्धा थोडासा बॅलन्स व्हायला तिथं मदत होणार आहे। कारण आपल्याला माहीत आहे की रात्रीच्या वेळेस प्लांट काय रिलीज करतात? कार्बन डायऑक्साईड रिलीज करतात आणि महाकार्बन डायऑक्साईड रात्रीच्या वेळेस त्याचं प्रमाण जर प्रमाणापेक्षा जास्त झालं, इट इज अबोव द ऑप्टिमम लेवल, देन द व्हेंटिलेशन इट विल रिप्लेन द निश द CO2, मीन्स इट विल बॅलन्स दॅट CO2 लेवल इनसाइड द ग्रीन हाऊस। नाऊ व्हेंटिलेशन विथ रूफ अँड साईड व्हेंटिलेटर्स। नाऊ आय विल शो यू द डायग्राम। दिस वन इज द ए फ्रेम ग्रीन हाऊस ऑर इट इज कॉल्ड ॲज अ इव्हन स्पॅन ग्रीन हाऊस। इन मोस्ट ऑफ द केसेस देर इज अ शटरिंग अरेंजमेंट, मे बी इट इज अ सॉ टूथ टाईप ऑफ ग्रीन हाऊस, इट इज हॅविंग द शेप ॲट फॉर दिस टॉप व्हेंटिलेशन, ड्यू टू दॅट इट इज बिकम अ सॉ टूथ ग्रीन हाऊस अँड ॲट द बॉटम ॲट द मिडल देर आर द साईड व्हेंटिलेटर्स। देन वॉट हॅपन? द हॉट एअर इट विल गोज फ्रॉम द टॉप व्हेंटिलेटर्स, इट गोज टू द आउटसाईड एन्व्हायरमेंट अँड फ्रॉम द साईड there is entry of fresh air and this continuous circulation is there. That's why there is a need of top ventilators as well as side ventilators in naturally controlled greenhouse. Okay, the top ventilators are provided in the roof and rollover curtain arrangement is made by the four sides. The hot air from the greenhouse is removed from the top ventilators and it is replaced by the ambient air from the side. Top ventilators having the tip for fill in the blanks, it is most important for the top ventilator the depth is 0.6 to 1.0 meter whereas side curtains has the width of 1.5 to 3 meter depending upon the column height. The ventilation are
should be at least 20% of the floor area. हे सुद्धा फिल इन द ब्लँक्सला विचारतात की व्हेंटिलेशन फ्लोअर एरियाच्या किती पर्सेंट पाहिजे, तेव्हा तुम्हाला तोंडपाठ पाहिजे द व्हेंटिलेशन शुड बी ॲट लिस्ट 20% ऑफ फ्लोअर एरिया फॉर इफेक्टिव्ह व्हेंटिलेशन. जनरली सिस टाइप ऑफ स्ट्रक्चर इज अफेक्टेड स्ट्रक्चर. द एअर मुवमेंट इन सिस स्ट्रक्चर इज अफेक्टेड बाय टेम्परेचर डिफरन्स बिटवीन इनसाइड अँड आउटसाइड. The wind has also considerable effect on air movement. The cooling system of naturally ventilated structure cannot be designed precisely because temperature difference and wind are highly variable. The correct placement of top ventilators and proper greenhouse orientation should be partial control conveyor temperature inside the greenhouse. ग्रीनहाऊसचं ओरिएंटेशन ठेवताना कधी कसं असलं पाहिजे, नॉर्थ साऊथ असलं पाहिजे. नेहमी तुम्ही जे ग्रीनहाऊसचा डोअर आहे तो कुठं असला पाहिजे, नॉर्थला. आणि व्हेंटिलेशन सॉफ म्हणजे ओरिएंटेशन आपण नॉर्थ साऊथ ठेवल्यामुळे काय होणार आहे, प्रॉपर व्हेंटिलेशन तिथं राहणार आहे. नाऊ रूफ शेडिंग. रूफ शेडिंग म्हणजे काय करायचं, इथं ॲप्लिकेशन ऑफ व्हाईट वॉश. व्हाईट वॉश मग तुमच्याकडे चुना असेल किंवा कुठलाही व्हाईट कलर असेल, तो व्हाईट कलर जर आपण ग्रीनहाऊसला दिला तर काय होतं आहे, थोडंसं टेम्परेचर आतमधलं मेंटेन ठेवायला मदत होते. परंतु त्याचा प्रॉब्लेम असा असतो की पाऊस आल्यानंतर हा व्हाईट वॉश आपला निघून जातो. परमनंट नाही, टेम्पररी म्हणून हे रूफ शेडिंग केलं जातं समर सीझनमध्ये, त्यालाच रूफ शेडिंग असं म्हटलं जातं. रूफ शेडिंग मीन्स व्हॉट देन, पार्शियल शेडिंग इज यूज टू रिड्यूस द इंटेन्सिटी ऑफ सन लाईट इन द क्रॉप्ड एरिया. टू रिड्यूस द इंटेन्सिटी देर इज अ नीड ऑफ सम व्हाईट कलर, बिकॉज व्हाईट कलर इट विल रिफ्लेक्ट रेडिएशन. दॅट्स वाय द टेम्परेचर इज मेंटेन इन साईड द ग्रीन हाऊस इन समर सीझन. शेडिंग कॅन बी डन बाय टू मेथड्स, ॲप्लिकेशन ऑफ व्हाईट वॉश अँड शेडिंग स्क्रीन. ॲप्लिकेशन ऑफ व्हाईट वॉश अँड शेडिंग स्क्रीन. ॲप्लिकेशन ऑफ व्हाईट वॉश विथ एनी व्हाईट मटेरियल लाईक डिस्टेम्बर ऑर लाईम, चुना पण आपण वापरू शकतो, डिस्टेम्बर कलर वापरू शकतो, ओव्हर ग्लेझिंग मटेरियल इज कम्पॅरेटिवली अँड लेस एक्सपेन्सिव्ह मेथड. सच अ पेंट वॉशेस ऑफ बाय इट सेल्फ बाय द रेन. हा कलर, हा जो काही कलर आपण वापरणार तो पावसाळ्यामध्ये निघून जाणार आहे. नाऊ शेडिंग स्क्रीन. इट कॅन बी यूज्ड फॉर पार्ट ऑफ ग्रोईंग सीझन ऑर ए स्पेसिफिक लेवल ऑफ शेड इज रिक्वायर्ड. आपण ही शेडिंग स्क्रीन पाहिजे तेव्हा जेव्हा आपल्याला वाटेल की सन रॅडिएशन जास्त आहे, खूप ऊन आहे, तेव्हा आतमध्ये ग्रीनहाऊसच्या आतमध्ये ही शेडिंग स्क्रीन आपण कर्टनसारखी पसरून ठेवू शकतो. द मटेरियल मे बी पी ऑर पॉलिस्टर विथ डिफरंट ग्रेड्स ऑफ शेड्स आर अवेलेबल. त्याचे शेडच्या ग्रेड्स मिळतात बाजारामध्ये, 20%, 25%, 35%, 50%, 75% अँड 9%. नाऊ इव्हापोरेटिव्ह कूलिंग. नाऊ देर इज अ क्वेश्चन, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. एक्सप्लेन द इव्हापोरेटिव्ह कूलिंग मेथड ऑफ ग्रीन हाऊस कूलिंग ऑर एक्सप्लेन फॅन अँड पॅड कूलिंग मेथड ऑफ इव्हापोरेटिव्ह कूलिंग विथ नेट डायग्राम. नाऊ व्हॉट यू मीन बाय इव्हापोरेटिव्ह कूलिंग? द डिग्री ऑफ कूलिंग ऑप्टेन फ्रॉम अँड इव्हापोरेटिव्ह सिस्टीम इज डायरेक्टली रिलेटेड टू द ड्राय बल्ब डिफरन्स that occurs with given set of climatic condition. आता तुम्हाला मेट्रोलॉजीमध्ये तुम्ही शिकला असाल की दोन थर्मामीटर असतात, एक ड्राय बल्ब थर्मामीटर आणि एक वेट बल्ब थर्मामीटर. तर आता जे कूलिंग करताना आपल्याला इव्हापोरेटिव्ह सिस्टीममध्ये ड्राय बल्ब वेट बल्ब टेम्परेचर जो काही डिफरन्स आहे त्या डिफरन्सनुसार जायचं आहे. इव्हापोरेटिव्ह कूलिंग सिस्टम ड्राय बल्ब म्हणजे काय, मॅक्झिमम टेम्परेचर दाखवणारा थर्मामीटर. वेट बल्ब म्हणजे काय, कमीत कमी टेम्परेचर दाखवणारा थर्मामीटर. यामधला दोघांचा डिफरन्स इथं आहे. इव्हापोरेटिव्ह कूलिंग सिस्टीम आर मोस्ट इफेक्टिव्ह इन एरियाज व्हेअर अ कन्सिस्टंटली लो रिलेटिव्ह ह्युमिडिटी एक्झिस्ट. जनरली द पिरियड ऑफ लोएस्ट ह्युमिडिटी ऑकर्स ड्युरिंग द हॉटेस्ट पार्ट ऑफ द डे.
when the greatest degree of cooling is required. And evaporative cooling is more effective. The relative humidity increases as the night temperature decreases or declines, and little or it is less on cooling is required. Now, there are cooling pads. These are the cooling pads. It is adaptable both large and small greenhouses. In this low velocity and large volume fans draws air through well greenhouse. In the fan and pad evaporative cooling system has been available since 1954 and is still the most common summer cooling system in greenhouses. Now, this is the arrangement of fan and pad cooling system. Now, what happens? Here, there is a cooling pads. And through that cooling pads, there is a continuous watering is there. A continuous watering, khas gas pasun kiwa charcoal pasun banavlele cooling pad hai. Ithe paani hai. He paani sarka hai cooling pads madun pass hot asto. Vartun te paani khali yenar. Parat khali aalele paani, parat hai tank kade janar. Parat paani varti janar. परत खाली येणार असं कंटिन्युअस सर्क्युलेशन पाण्याचं चालू आहे. देर इज अ कंटिन्युअस सर्क्युलेशन ऑफ वॉटर. वॉटर गोज टू द टॉप. इट विल गोज फ्रॉम दिस कूलिंग पॅड. इट कम्स डाऊन. द एक्सेस वॉटर अगेन गोज टू द टँक. नाऊ कंटिन्युअस वॉटरिंग इज गोईंग दॅन. अँड वॉट हॅपन्स विन द एअर. एअर पासेस थ्रू दिस कूलिंग पॅड. द कूलिंग पॅड्स आर वेट. दॅट्स वेअर when in summer season the air is hot, when it passes through this cooling pad, that air becomes cool because the cooling pads are wet. And when the air passes through this cooling pad, it becomes cool. And this cool air, it will goes inside the greenhouse and it becomes hot. And at the opposite side of this cooling pad, there are the exhaust fans. And that exhaust fan, it will draw the hot air from the greenhouse. Now hot air, it will goes outside, and the cool air, it will enter from this cooling pad, it become cool. And in this way, the temperature in the greenhouse, it will reduce. And this temperature, it reduced at least 5 to 10 degree centigrade than the atmospheric temperature. Now this one is the warm air. When that warm air, it will passes through this cooling pad, because this cooling pads are always wetted with water, and it becomes, when the warm air, it will passes through this cooling pad, it become cool, and that cool air, it will goes to the greenhouse. Now these are the closer view of that cooling pads. It is made up of khas grass and charcoal. How continuous watering is given to that cooling pads. Now at the opposite side of that, there are the exhaust fan. That exhaust fan, it will remove the hot air from the greenhouse, and cool air is coming from this cooling pad. Now the pad can be made of different materials like gravel, straw, food fiber, khas, honeycomb paper and charcoal. Most of the greenhouse will require about 1 meter of pad height for every 20 meter of pad to fan distance. Pad design system should provide at least 6 liter of water per minute per running meter of the pad system of 1 meter height. Due to continuous watering, pads accumulate salt, sag, and thus create openings that allow hot air to enter the greenhouse. A cooling pad sudha aplyala clean karna garjeche aahe karan salty water asel tar salt accumulate hotat.
The efficient pad material is the honeycomb, cellulose paper, but it is very costly. Efficient material कुठला आहे? Honeycomb cellulose paper. पण ते थोडं महाग आहे, तरी सुद्धा त्याची इफिशियन्सी जास्त आहे. Now placement of exhaust fan also affect the distribution of cooled air. They should not be located more than 9 meters apart, otherwise warm area will be developed. म्हणजे हे जे काही एक्झॉस्ट फॅन आहेत आणि कूलिंग पॅड्स आहेत, कूलिंग पॅड्स ह्या कूलिंग पॅड्स आणि एक्झॉस्ट फॅन यामधलं डिस्टन्स हे 9 मीटरपेक्षा जास्त नको. 9 मीटरपेक्षा जास्त जर डिस्टन्स असेल तर मग कूलिंग एरिया कूल ठेवता येणार नाही, आपला थोडं हॉट एरिया डेव्हलप होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे कूलिंग पॅड्स अँड एक्झॉस्ट फॅन द डिस्टन्स इज शुड बी 9 मीटर. फॅन शुड बी प्लेस्ड ऑन द साईड अगेन्स्ट द प्रिव्हेलिंग अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ प्रिव्हेलिंग विंड्स. थर्मोस्टॅटिकली ऑपरेटेड फॅन अँड पॅड सिस्टीम इज डिझायरेबल फॉर युनिफॉर्म अँड ॲटोमॅटिक कंट्रोल ऑफ टेम्परेचर. ह्युमिडिस्टॅट मे बी इन्स्टॉल्ड टू अवॉइड एक्सेस ह्युमिडिटी. Evaporative cooling is fan and pad system for existing greenhouses. Now there is a high pressure mist system. High pressure mist system म्हणजे काय? तर ग्रीनहाऊसमध्ये जे काही फॉगर्स बसवतो आपण वरती, त्या फॉगर्समधून काय स्प्रिंकल करणार आहोत आपण? वॉटर. म्हणजे ग्रीनहाऊसमधली ह्युमिडिटी आपल्याला मेंटेन करायची आहे. ह्युमिडिटी म्हणजे काय? एअरमध्ये असलेलं परसेंट ऑफ वॉटर. In air, if we will add some water, then air become cool. That's why we are using foggers or misters inside the greenhouse. Foggers and mister, they will spray the water inside the greenhouse, and due to spraying of that water, that inside temperature it may be reduced, because whatever the percentage of air, water in air, it is increased due to this misting or fogging. But the droplets should be small. If that droplets reaches to the ground, then there may be chances of water logging on the ground surface. That's why the pressure should be high and the size of droplets should be minimum. And if the pressure is high and droplets size is less, then it is called as a high pressure mist system, because that water it doesn't allow on the ground, it will add in the air. It is small, the spraying of water, it is the size of droplet, it is too small, and due to that the pressure is high. If pressure is high, then the droplet size is too small, and if the pressure is low, then droplet size is more. Okay, and if the pressure is high, then it is called as a high pressure mist system. Now water is sprayed into the air above the plant at pressure of 35 to 70 kg per centimeter square from low capacity nozzles 1.9 to 2.8 h4. A fine mist fills the greenhouse atmosphere, cooling the air as it evaporates. Although most of the mist evaporates before reaching the plant level, some of the water settle on the foliage where it reduces the leaf temperature. पानांवर पडलेलं पाणी काय करणार आहे? पानांचं सुद्धा तापमान कमी करणार आहे. झाडाच्या पानाचं तापमान कमी झालं की ॲटोमॅटिकली ते झाडाला गारवा मिळणार आहे. The temperature difference of 5 to 14 degrees centigrade can be obtained between high pressure mist and fan cool greenhouse. It is more effective during the warmest part of the day. Summer season madhe khup un aahe, asha vesi apan fogger chalu kele tar plants la garva meun temperature kami hoi shakta. Now low pressure mist, ithe pressure kami aahe mhanje droplet chi size jaast asel. आणि ते ड्रॉपलेट जमिनीवर येऊ शकतात, हा त्याचा ड्रॉबॅक असू शकतो. कारण ड्रॉपलेटची साईज वाढली आणि ते जमिनीवर वॉटर लॉगिंग क्रिएट केलं की आपल्याला त्याच्यापासून आपण मोजून मापून सगळं इथं पाणीसुद्धा मोजून देतो आहे. त्याच्यामुळे लो प्रेशरपेक्षा हाय प्रेशर मिस सिस्टीम ही प्रभावी आहे. नाऊ ड्यू टू लो प्रेशर द ड्रॉपलेट साईज इन्क्रीजेस अँड दॅट ड्रॉपलेट्स कम्स ऑन द ग्राउंड.
This is the drawback of low pressure mist system. Misting with water pressure less than 7 kg per centimeter square have achieved air temperature 5 degree centigrade cooler in greenhouse compared to natural ventilation. Natural ventilation पेक्षा 5 degree ने जास्त cool करता येते. The water droplets from a low pressure misting system are quite large and do not evaporate quickly. Leaching of nutrients from the soil is a serious drawback in using this low pressure mist system. Now, thank you.